नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे गाव तेथे रक्तदान आणि गाव तेथे वृक्षारोपण या कार्यक्रमाचं उद्घाटन दिनांक 27 जानेवारी 2019 रोजी लोकनायक आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते नेवासा येथे झाले. यावेळी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी महावितरण अधिकाऱ्यांची वीज कापली पाहिजे असा घणाघात केला. निळवंडे धरणा मागच्या आठवड्यात वीज कार्यालयावर आपण आंदोलन केलं प्रहारने, सुत्रे बॉम्ब सोडो. या विषयी वेगळं काय प्रहारचं वेगळं आंदोलन असतं प्रत्येक वेळेस? नाही, खरं तर हा अन्याय 24 घंटे का आहे तपासलं पाहिजे. त्याच्यामागचं काय कारण सरकारनं सांगितलं आणि ते योग्य नसेल तर मला वाटतं अधिकाऱ्याचीच लाईन तोडावं लागेल कलेक्टरच्या ऑफिसची. बाबतीत कडू यांनी काही निवडक लोकांना मोबदला मिळाला आहे, पण आपण स्वतः येत्या 30 तारखेला गिरीश बापट यांना भेटून या संदर्भात तोडगा काढू असे सांगितले. मी 30 तारखेला मंत्रालयात आहे, मी स्वतः गिरीश बापटांना भेटेल आणि या संदर्भात बैठक लावून तोडगा काढण्याचा प्रयत्न. उमेदवारीबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी रावसाहेब तानवे यांना पराभूत करणे हे आपले लक्ष असल्याचे सांगितले. मागणी आहे की जालना मतदारसंघातून जनतेची मागणी काय जरी असली तरी दानवेला पाळणं हे आमचं पहिलं लक्ष आहे. दानवे कसा पळण त्याच्यासाठी जे जे काय करता येईल ते करू. या कार्यक्रमाला श्री अभिजित दादा पोटे, श्री केतनदादा देशमुख, प्रहार मित्रमंडळ, जनशक्ती पक्षाचे नेवासा तालुकाध्यक्ष चंद्रकांत नवधर, प्रकल्प धरणग्रस्त अध्यक्ष कृष्णा सातपुते, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर पोटे, नेवासा तालुका कार्याध्यक्ष गणेश चौगुले, नेवासा तालुका संघटक प्रमुख संदीप डवले, डॉक्टर गंधारे, याबरोबरच बॉडीलाईन हेल्थ क्लबचे सदस्य, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.